नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर खंडपीठ यामध्ये चालक या पदाची भरती निघालेली होती. तर यावरची एक महत्वपूर्ण अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे. तर ही अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. नागपूर खंडपीठ या अंतर्गत चालक या पदाची भरती निघालेली होती. तर ज्या विद्यार्थ्याचं कागदपत्र पडताळणीसाठी सिलेक्शन झालेलं होतं त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्याची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती. तर आता यांनी आणखी एक यादी जाहीर केलेली आहे. तर बघा ही यादी कशाबाबतची आहे. तर या ठिकाणी यांनी तीन याद्या लावलेल्या होत्या, लिस्ट ए अँड बी, लिस्ट सी. आणि जे विद्यार्थी स्क्रीन टेस्टसाठी एलिजिबल झालेले होते त्यांची लिस्ट पण या ठिकाणी लावण्यात आलेली होती. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता मार्क ऑप्टेन बाय द कॅन्डिडेट इन द स्क्रीनिंग टेस्ट ऑन हेल्ड 8 सप्टेंबर. तर आता या ठिकाणी जे 8 सप्टेंबरला स्क्रीनिंग टेस्ट झालेली होती त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तर बघा यामध्ये किती विद्यार्थ्याची नियुक्ती झाली आहे. तर तुम्हाला ही लिस्ट जर पाहायची असेल तर या ठिकाणी bombayhighcourt.nic.in ही वेबसाईट ओपन करायची, त्यानंतर रिक्रुटमेंट टॅबवर क्लिक करायचं. टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरच ही लिस्ट पाहायला मिळणार आहे. तर हे जी लिस्ट आहे 8 सप्टेंबर दिलेलं आहे, यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. यावर क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर हे PDF डाउनलोड झालेली आहे. तर बघा मित्रांनो, स्टाफ कार ड्रायव्हर 8 सप्टेंबरला तुमची टेस्ट झालेली होती. तर 20 मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि तुम्हाला 20 पैकी किती मार्क्स मिळालेले आहे हे संपूर्ण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं. या ठिकाणी तुमचा सीट नंबर दिलेला आहे, तुमचं ID, तुमचं नाव, वडिलाचं नाव आणि अल्ट नाव, ठीक आहे. आणि तुम्हाला 20 पैकी किती मार्क्स मिळालेले हे व्यवस्थित चेक करायचं. काही विद्यार्थी या ठिकाणी अपसेंट पण होते, ठीक आहे. तर टोटल 80 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती आणि त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता तुम्ही ह्या व्यवस्थित चेक करून घ्यायचा. मित्रांनो, आता तुमची ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची पण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. बघा, उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर सूचना. खालील यादीत नावे नमूद असलेल्या पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की त्यांची वाहनचालक या पदाकरिता मोटार वाहन परीक्षा म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट त्यांच्या नावासमोर नमूद तारखेला 11 वाजतापासून निश्चित करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय ग्रीपेट पोस्ट ऑफिस समोर रोड नागपूर या ठिकाणी 10:30 सहखर्चाने उपस्थित राहावे. तर मित्रांनो, तुमची ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि 10:30 तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर हजर राहावं लागेल. त्यांनी मोटार वाहन परीक्षेसाठी येताना चालणी किंवा लेखी परीक्षेच्या वेळी पुरविण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. तर तुम्ही जे चालणी परीक्षा दिलेली होती जेव्हा तुम्हाला ते प्रवेशपत्र पाठवण्यात आलेलं होतं ते प्रवेशपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल, ठीक आहे. तुम्हाला प्रवेशपत्र या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागेल स्किल टेस्टचं. उमेदवारांनी मोटार वाहन परीक्षेसाठी येताना स्वतःचा वैध व प्रभावीपणे कार्यरत मोटार वाहन चालवण्याचा मूळ परवाना सोबत आणावा, ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन जायचं आणि ते झेरॉक्सपत पण सोबत घेऊन जायचं. लक्षात ठेवायचं, स्किल टेस्टचं प्रवेशपत्र आणि तुमचं ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन आणि ती झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जायची. ते लिस्ट बघा, या ठिकाणी सीट नंबर दिलेला आहे, तुमचं रजिस्ट्रेशन ID दिलेलं आहे आणि तुमचं नाव, वडिलाचं नाव आणि अल्ट नाव. 20 सप्टेंबर शुक्रवार या ठिकाणी तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. रिपोर्टिंग टाईम आहे 10:30 व्हेन्यू या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे. तर 20 सप्टेंबरला या 25 लोकांची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. लक्षात ठेवायचं, 20 सप्टेंबरला या 25 लोकांची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. 74 विद्यार्थी यांनी क्वालिफाय केलेले ड्रायव्हिंग टेस्टसाठी. संपूर्ण लिस्ट व्यवस्थित चेक करायची. तर आपलं नाव या लिस्टमध्ये असेल तर दिलेल्या तारखेवर ड्रायव्हिंग टेस्टसाठी हजर राहायचं, ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला दोन्ही लिस्ट लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला लिस्ट मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, किंवा तुम्ही दिलेल्या वेबसाईटवर पण हे लिस्ट डाउनलोड करू शकता. तर लक्षात ठेवायचं, 20 आणि 21 सप्टेंबरला तुमची ड्रायव्हिंगची टेस्ट होणार आहे. तर तुमचं नाव यादीमध्ये असेल ते दिलेल्या तारखेवर वेळेवर हजर राहायचं. तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.